मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार विविध कारणांनी चर्चेत आहे. पहिले भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख तसेच ठेका धरणे अशा विविध कारणांवरून ते चर्चेत आहेत. पार्थ यांनी आज रिक्षातून प्रवास करत मतदारांशी संवाद साधला. सध्या शहरात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू केला आहे. उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज दिवसभर पिंपरी मतदारसंघातील आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. सायंकाळी कासारवाडी पार्थ यांनी चक्क रिक्षातून प्रवास केला आहे, मतदारांशी संवाद साधला. रिक्षाचे सारथ्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजू वाघेरे यांनी केले. यावेळी पिंपरीचे माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी उपमहापौर राजू मिसाळ उपस्थित होते. राजू बाजूला, राजू राजू गर्दी झाली. हेलिकॉप्टर सोडून सगळं चालू होतं. हेलिकॉप्टर मी शिकवतो ना तुम्हाला. नमस्ते, नमस्कार. कसं भाई? एक मिनिट मोठ्यांच्या घरापर्यंत रेकॉर्डिंग काकू हाय माझे कड कशी पळवायची तुम्ही बघा. नाही नाही, चांगली पळवणार आपण गाडी. म्हणजे अहो मोठ्यांनी चांगली गर्दी केली, त्यांनी कुंडसनी केलं. ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना